गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपल्याला सम कॉमन फिजिकल क्वांटिटीज एंड एसआई एंड डायमेंशन्स पाहायचा आहे। फिजिकल क्वांटिटी फॉर्मुला एसआई एंड डायमेंशन्स नल फॉर्मुला। डेंसिटी आहे, डेंसिटीचा फॉर्मुला आहे रो इज इक्वल टू मास पर यूनिट वॉल्यूम। त्याचा एसआई युनिट आहे किलोग्राम पर क्यूबिक मीटर। सिंपल मध्ये लिहिताय किलोग्राम पर क्यूबिक मीटर। आणि डायमेंशनल फॉर्मुला आहे एल माइनस थ्री एम वन टी झीरो। दुसरा आहे एक्सेलरेशन फॉर्मुला ए इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय टी। एसआई युनिट आहे मीटर पर सेकंड। स्क्वेअर सिंबल मध्ये आपण लिहिताय मीटर पर स्क्वेअर सेकंड। आणि डायमेन्शन्स आहेत एल वन एम झिरो टी मायनस टू। थर्ड आहे मोमेंटम पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी। एसआई युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड। सिंबल मध्ये किलोग्राम मीटर पर सेकंड। आणि डायमेन्शन्स आहेत एल वन एम वन टी मायनस टू। फोर्स फोर्सचा फॉर्म्युला आहे मास एफ इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन। एसआई न्यूटन। आणि डायमेन्शन्स एल वन एम वन टी मायनस टू आहेत। इम्पल्स जे इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम फॉर्म्युला आहे एसआई न्यूटन सेकंड एन एस। आणि डायमेन्शन्स एल वन एम वन टी मायनस वन। वर्क डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। एसआई ज्यूल आहे सिंपल जे। आणि डायमेन्शन्स एल टू एम वन टी मायनस टू। आपण डायमेन्शनल फॉर्म्युला कशा पद्धतीने काढायचा आहे ते पाहिलेले आपण। डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, तर डायमेन्शन्स जे आहेत याचा प्रमाणे एक्सेलरेशन आहे ए इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय टी आहे। व्ही चे डायमेन्शन्स सॉरी व्ही चा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम डिवाइडेड बाय टी। डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स इज लेंथ एल डिवाइडेड बाय टी एल एंड डिवाइडेड बाय टी एल डिवाइडेड बाय टी डिवाइडेड बाय कैपिटल टी। एल टू द पावर वन टी टू द पावर मायनस वन। आणि हा सुद्धा वरती न्यूमरेटरला जाईल मायनस वन एल वन एम झिरो टी टू द पावर मायनस टू। अशा पद्धतीने आपल्याला डायमेन्शन कॅल्क्युलेट करता येतील। सेवन नंबर काइनेटिक एनर्जी। फॉर्मुला आहे त्याचा काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर। एसआई युनिट जूल सिंबल जे। आणि डायमेन्शन्स आहेत एल टू एम वन टी मायनस। आणि लास्ट आहे एट प्रेशर इज इक्वल टू पी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एफ डिवाइडेड बाय ए फोर्स पर युनिट एरिया। एसआई युनिट किलोग्राम पर मीटर सेकंड। सिंबल मध्ये लिहिताय किलोग्राम पर मीटर
सेकंड स्क्वेअर सेकंड स्क्वेअर आणि डायमेन्शन्स आहेत n minus 1 m 1 t minus 2 तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हा kb स्क्वेअर si जूल जे सिंबॉल मध्ये आणि डायमेन्शन्स n2 m1 t minus 2 आहे प्रेशर प्रेशरचा फॉर्म्युला p = फोर्स पर एरिया si किलोग्राम पर मीटर सेकंड स्क्वेअर सिंबॉल मध्ये किलोग्राम पर मीटर स्क्वेअर सेकंड आणि डायमेन्शन्स l minus 1 m1 आणि t minus 1 uses of dimensional analysis number 1 use ahe to check the correctness of physical quantity equation फिजिकल इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडचे डायमेन्शन्स सेम असतील त्यावेळेस दिस फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट असं आपल्याला म्हणता येईल ऑल टर्म इन लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड आर सेम देन फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट देन द इक्वेशन ऑफ मोशन इज u is equal to v plus v is equal to u plus at left hand side चे dimensions right hand side चे dimensions सारखे असतील त्यावेळेस हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल dimensions of velocity dimensions of v is equal to displacement divided by time displacement or distance is it is length l divided by time is equal to l1 denominator la numerator la jay minus 1 pehla likhta hai apna l1 m0 t minus 1 par dimensions of u displacement u means velocity displacement divided by time also divided by time is equal to length divided by time l1 t minus 1 is equal to l1 m0 t minus 1 dimensions of acceleration acceleration a is equal to v divided by t velocity is distance divided by time is length l divided by time t divided by t is equal to l to the power 1 t to the power minus 1 and numerator la jal for t to the power minus 1 is equal to l1 m0 t to the power minus 2 are the dimensions and dimensions of time dimensions of time is equal to capital T e and t madhe multiplication ahe is equal to l1 m0 t minus 2 into capital T is equal to l1 m0 power
These are the dimensions of acceleration at. Dimensions of velocity L1 M0 T minus 1. Dimensions of also u is velocity L1 M0 T minus 1. And dimensions of at is equal to L1 M0 T minus 1. Each and every term on both side of dimension is same, then this equation is physically correct.